जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तर केंद्र सरकारतर्फे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 314 पदासाठी भरती निघालेली आहे, तर तुम्ही नक्की अप्लाय केला पाहिजे। 26 फेब्रुवारी 2024 पासून अप्लाय करणे चालू झाले आहे, ते 18 मार्च 2024 अप्लाय करण्याची शेवटची तारीख असणार आहे। सर्व माहिती मी तुम्हाला समजून सांगणार आहे, त्याआधी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सरकारी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करा। थोडक्यात समजून सांगणार आहे, चला तर बघूया। तर मित्रांनो, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया यामध्ये ऑपरेटर आणि टेक्निशियन ट्रेनिंग या पदासाठी 314 जागा निघालेल्या आहे। तसेच या पदासाठी 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा असणार आहे। तसेच या पदासाठी फ्रेशर उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात। या पदासाठी मेल आणि फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात। अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन पद्धत असणार आहे आणि या पदासाठी 16,100 ते 38,920 एवढा वेतन देण्यात येणार आहे। तर अर्ज फी बघून घ्यावे। जनरल, OBC आणि EWS साठी 500 रुपये, तसेच SC ST PWD साठी 200 रुपये असणार आहे। तर स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया या ठिकाणी ही परमनंट नोकरी असणार आहे। तर या नोकरीसाठी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT आणि स्किल टेस्ट होणार आहे आणि या नोकरीचे ठिकाण ऑल इंडिया आणि महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरमध्ये असणार आहे। तसेच अधिकृत वेबसाईट आणि PDF लिंक मी डिस्कशनमध्ये दिली आहे। अप्लाय करण्याआधी सर्व PDF एकदा वाचून घ्यावे। तर या भरतीकरिता तुम्ही नक्की अप्लाय केला पाहिजे। तसेच तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा। अशाच नवीन जॉबसाठी सरकारी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करा।